मला असं वाटतं की माननीय पंतप्रधानांनी खूप चांगला निर्णय घेतला आहे. 10 लाख तरुणांना रोजगार देण्याचा एक अतिशय चांगला हा प्रोजेक्ट आहे. आज 75,000 तरुणांना या ठिकाणी नोकऱ्या देण्यात येणार आहे आणि महाराष्ट्रातही आम्ही हे ठरवलं आहे की 75,000 तरुणांना या ठिकाणी नोकऱ्या द्यायच्या. त्या संदर्भात आम्ही 18,000 पोलिसांच्या भरतीचं जाहिरात देखील येत्या आठवड्याभरामध्ये काढतो आहोत. मुख्यमंत्र्यांनी इतरही विभाग जे आहेत त्या विभागांना निर्देश दिले आहेत, सगळ्या विभागांच्या जाहिराती काढून मोठ्या प्रमाणात तरुणाईला नोकर भरतीमध्ये प्राधान्य देण्याचा प्रयत्न हा महाराष्ट्रात देखील केला जाणार आहे. त्यामुळे देशभरातले जे काही 10 लाख सेंट्रल गव्हर्नमेंटचे आहेत तसेच महाराष्ट्रही 75,000 त्या ठिकाणी करेल. आणि या व्यतिरिक्त रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या वेगवेगळ्या संधी देखील आम्ही उपलब्ध करून देऊ.